किती वेळ काम बँकेत येतो लगेच येतो का माघार काम मला बायकोला घेऊन जायचं. अरे हो खिच ती उतर 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 लग्नाला नाही म्हणलेली मग झालं ना संपलं ना विषय आता कशाला बोलताय परत ते अगं झालं पण तसं नसतं पहिले असाल खडा मारून आहे झालं आमचं बागलं पण तो का तसं केलं तुला नोकरदारच पाहिजे ना तिथं लय सोनं खिळलेलं राहतं काय अगं काय मला ना शेतकरी नवऱ्यासोबत लग्नच नव्हतं करायचं जसे काय रोजच कामाला जाणार होते राहणार तेव्हा तू शेतकऱ्याचं पिकलं तर खायला मिळेल नोकरदाराचं काय ग मड तिथं पण शेतात किती काम राहतात दिवस रात्र पाहते नाही काय नाही तसं शेतात म्हणावं तसं शेतीत काम करावं लागतं आणि पीक पाणी बी भेटतं तिथं काय जितकं आपण इकडे शेतीत कष्ट करीन तितकं उगवतय पण नोकरी जर करणार मुलगा असं आणि आपण जर सिटीमध्ये जायला राहिलो तिथं तर ऊन वारा नाही लागत काय नाही सगळं आपली काळजी घेतात ही आयत बसून खायला पाहिजे फक्त यांना पुण्यात जाऊन दुसरं काय नकोय बस तसंच पाहिजे मला तसं भेटलं तरच मी लग्न करणार आहे शिट्टीत काय नसतं राजा राणी जेवायची तवली देऊन ठेवायची हा आणि काय ग तिथं एवढं एवढं खायला मिळत तिथं शेतकऱ्या तिथं कसं राहत हा तिथं चिपट्याने आठव्याने तर गमेल्यानीच चालत आहे खायला आणि प्यायला दाबाराव गुर गाया मशी दूध दुपत बघुले तापत यात तिथं आणायचं छटाक चिराण्याचं एवढं एवढं आणि बाराण्याचं चालले मसाला घेऊन काय उपयोग आहे ग तेवढ्यात बघत असत का आय बाप नकोन कोण नको यांना मग बरोबर आहे ना नोकर असायला पाहिजे पण ते गावाला असायला पाहिजे सिटीमध्ये काय अरे नोकरदार म्हणल्या सगळ्यांच्या पाणी आय बापा बी सासरे बी फक्त राजा राणी एवढंच लागत आहे त्यांना दुसरं कशाला कप्पनं दे पण हे बघा फायनल झालेलं मला नाही करायचं लग्न संपला विषय मी बघ एखादा नोकरी काय तुझ्या मागं नाही लागलो तेव्हा फक्त सांगितलं होत तिला हित होती ती नको मानलेली जरा बघ तिला दोन शब्द तुझ्या मीठ चुळून बसलत आम्हाला फोटाफोटा होत आलाय झालं घर सुन तर धस घर पुन बस तूच नोकरीला बसणारच आहे मी तुम्ही बघा ती नोक शेतकरी हा आमची शेतीशिव काय अग अग ती नोकरदार जरी असलं तरी इकडून तो जात आहे ती काड्याला खायला तिथं काय खात्यात हा मुंबई पुण्यात बसून काय ग इकडं रेंदा भरून नेलेला तिथं त्याला खायला 8 तास फक्त एसी मध्ये बसायला पाहिजे दुसरं काय नकोय मग ते गुरांचं शेण कोणी काढा माणसापेक्षा गुरांचं बरे तिथं बरं आहे का नाही प्रत्येक गोष्टी शेणच काढणं असत असत काही कशी ते जायलाच पाहिजे बाकीचं नसतं का काही बाकीचं काय असतं मग शेतकऱ्यांच्या लाईफ मध्ये काय दुसरं त्यात लक्ष त्यासाठी जगून बघायचं शेतकऱ्याची लाईफ काय असते नको नको आपल्याला नाही येतेच बरे कळतंय पण मी एखादा दसकाट्या तसलाच लावून देणार बघतो तू किती बी नोकरदार म्हणले ना तरी आला ना नोकरदार आला म्हणणार तुम्ही काय करू नका दुसरा पोरगा आहे आमचं ठरलं बघू कशी नाही तू आम्हाला नकार दिलाय ना तू दाखव मला नोकरदारच करून जाऊ दे बाई तुझं नशीब असलं ती वहिन्यात बसून फिर कल्याण होऊ दे तुझंच होईल बरं झालं कोणाचं चांगलं हो त्याच्या मागं आमचं बरं झालं तुझी आहे ना इच्छा जा ठीक आहे चालते येऊ का मग हा या तर जायचं बँकेत चला काय नसतंय किती केलं ना कोणासाठी तरी काय नसते चल